नमस्कार मित्रांनो, मी चेंडू झेलेकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे एनरूट न्यूट्रिशन प्रेझेंट्स क्रिकेट वेडा. आणि मित्रांनो, सुरुवातीलाच एक महत्वाची सूचना. माझा एक मित्र आहे, त्यांनी इंडिया वर्सेस पाकिस्तान 14 तारखेचं तिकीट काढलं होतं, पण त्याच्या हे लक्षात नाही आलं की त्याच दिवशी आपलं लग्न सुद्धा आहे. तर तुमच्यापैकी जर त्याच्या जागी कोणी जाण्यात इंटरेस्टेड असेल, तर उद्या 14 ऑक्टोबर अहमदाबाद श्री स्वामी नारायण टेम्पल चंद्रलेखा हे मुलीचं नाव आहे. जर तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भारताने मागच्या सामन्यात अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. अंपायरला सगळ्यात जास्ती हात वर करायला लावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला. त्याचबरोबर आपल्याला विराट कोहली आणि नवीन उलगचं एक नवीनच रूप पाहायला मिळालं. ते पाहून मला माझी आणि माझ्या मित्राची आठवण आली. सकाळी गळा धरायचा आणि संध्याकाळी गळ्यात हात टाकायचा. वर्ल्ड कप सुरू होऊन जरी 8 दिवस झाले असले तरी वर्ल्ड कप आपल्या बापाचाच असल्यामुळे वर्ल्ड कपची ओपनिंग सेरेमनी उद्या इंडिया वर्सेस पाकिस्तान या मॅचच्या आधी होणार आहे. या ओपनिंग सेरेमनीमध्ये अरिजित सिंग, शंकर महादेवन, सुखविंदर सिंग आणि नेहा कक्कर यांचा समावेश असणार आहे. हा कार्यक्रम गाण्याचा आहे, रड गाण्याचा नाही, ही खास सूचना माझ्याकडून नेहा कक्करला. शुभमन गिल उद्याच्या सामन्यात उपलब्ध असणार की नाही यावर अजून शंकाच आहे. शुभमन, तुला जर लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर तू एनरूट न्यूट्रिशनचे प्रोडक्ट्स आत्ताच ऑर्डर कर, तुला लगेच एनर्जी मिळून जाईल. त्याचबरोबर जर अथर्व 15 हा कूपन कोड यूज केला तर तुला 15% डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल. मला वाटतं उद्या जर रोहित शर्मा टॉस जिंकला तर प्रेक्षकांच्या आवाजामुळे तो आपल्याला काय बोलतोय हे समजणं कठीण जाईल. त्याचबरोबर जर बाबर आजम टॉस जिंकला तर त्याचं इंग्लिश समजणं आपल्याला तसंही कठीणच जातं. ह्या सामन्यासाठी दोन्ही देशांच्या प्रेक्षकांनी भरपूर तयारी केलेली आहे. पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी आत्ताच नवीन टीव्ही सेट्स आणून ठेवलेले आहेत, त्यावर त्यांना प्रचंड प्रमाणात भारतीय प्रेक्षक बघायला मिळतील. मला वाटतं उद्या दोन्ही देशात नक्कीच बॉम्ब फुटतील. भारत जिंकलं तर जल्लोषात फटाके वाजतील आणि पाकिस्तानात तसेही बॉम्ब फुटतच असतात. तर मित्रांनो, आमचे हे प्रेडिक्शन्स, आमच्या ह्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला कशा वाटल्या हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय. भेटूयात क्रिकेट वेड्याच्या पुढच्या भागात. बाय बाय.